जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 15 रुग्ण आढळले तर 16 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्राला आज मोठा दिलासा मिळालाय. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी एकही रुग्ण आढळला नाहीये. याशिवाय आटपाडी तालुक्यात 4 रुग्ण, खानापूर तालुक्यात 4 रुग्ण, वाळवा तालुक्यात 3 रुग्ण, जत तालुक्यात 2 रुग्ण, पलूस आणि तासगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 47,627 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,733 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 45,702 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात 192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 95 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचं धुमशान सुरू आहे. गावचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये जाण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. अनेक हौशांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारांची संख्या चांगलीच वाढली आहे. उमेदवारांनी अर्ज भरतानाच शक्ती प्रदर्शन करत प्रतिस्पर्धांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. वरचढ उमेदवारांमुळे पॅनेलला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उर्वरित 2 दिवसात इच्छुकांच्या अर्ज माघारीसाठी स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचं चित्र दिसतंय. अर्ज माघारीचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तासगाव तालुक्यातल्या सर्वाधिक 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. जत तालुक्यात 30, मिरज तालुक्यात 22, खानापूर तालुक्यात 11, कणेगाव तालुक्यात 9, आटपाडी तालुक्यात 10, पलूस तालुक्यात 14, कवठेमहांकाळ तालुक्यात 10, शिराळा आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींसाठी छाननीनंतर 5,065 उमेदवारांचे 5,211 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये मिरज तालुका 22 ग्रामपंचायतींसाठी 1,003 अर्ज, तासगाव तालुका 39 ग्रामपंचायतींसाठी 1,273 अर्ज, कवठेमहांकाळ 11 ग्रामपंचायतींसाठी 306 अर्ज, जत 30 ग्रामपंचायतींसाठी 896 अर्ज, आटपाडी 10 ग्रामपंचायतींसाठी 309 अर्ज, विटा 13 ग्रामपंचायतींसाठी 366 अर्ज, पलूस 14 ग्रामपंचायतींसाठी 656 अर्ज, कडेगाव 9 ग्रामपंचायतींसाठी 246 अर्ज, वाळवा 2 ग्रामपंचायतींसाठी 82 अर्ज आणि शिराळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी 74 अर्ज दाखल झालेत. अनेक हौशांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे उमेदवारांची संख्या भलतीच वाढली आहे. मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी येथे शनिवारी एक अद्भुत घटना घडली आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी एका वानराने प्रवेश केला. त्याने मारुती रायाला दंडवत घालत प्राण सोडलाय. ज्या शनिवारी भाविक बजरंग बलीची मनोभावी पूजा करतात त्याच शनिवारी सदरचे वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होते. भाविकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. दक्षिणमुखी पुरातन हनुमान मंदिरात या वानराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. गुंडेवाडी येथे दक्षिणमुखी पुरातन मारुती मंदिराचा जीर्णोद्धार हा गेल्या 5 ते 6 वर्षांपूर्वी केला आहे. या मंदिरात सांगली, मिरज, अथनी, सातारा, कोल्हापूर, रायबाग, मुंबई, पुणे इथून भक्तगण प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी येत असतात. पण नवे वर्ष सुरू झाल्याने शनिवारी सकाळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. तितक्यात एक वानरांचा कळप मंदिराजवळ असणाऱ्या झाडाजवळ आला. त्या कळपावर एक वानर अचानक मंदिरात शिरलं. ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर येऊन बसलं. मंदिरातील मारुती रायाला या वानराने साष्टांग दंडवत घालण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर सदर वानर मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या दारात उंबऱ्यावर येऊन बसलं. भाविक मात्र दर्शन घेऊन जात होते. मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याच्या उंबरठावर दक्षिणेकडे तोंड करून हे वानर बराच वेळ तिथंच बसलं होतं. वानराची हालचाल बंद झाली होती. बराच उशीर वानर तिथून हालत नसल्याने ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले असता सदर वानराने गाभाऱ्यातच प्राण सोडला होता. विज्ञान युगात साक्षात पुरातन असणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या उंबऱ्यावर वानराने प्राण सोडल्याची घटना ही याची देही याची डोळा अशा पद्धतीने भाविकांना पाहायला मिळाली आहे. शनिवार हा हनुमानाचा दिवस आणि हनुमान मंदिरातच वानराने प्राण सोडल्याची माहिती गुंडेवाडीसह परिसरातील भाविकांना समजल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी इथे गर्दी केली. सांगलीतील खंडबाग परिसरात शहर पोलीस ठाण्याकडे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना एक तरुण संशयितरित्या मोपेड दुचाकीवरून फिरताना आढळला. त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याच्या गाडीच्या सीट खाली एक धारधार लांबीचा कोयता आढळलाय. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. सुशांत प्रशांत कांबळे असं गुन्हा दाखल केलेल्याचं नाव आहे. त्याच्याकडून धारधार कोयता आणि दुचाकी जप्त केली आहे. 31 डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्याचे खंडबाग बीटचे बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल
कॉन्स्टेबल महावीर बागडी आणि त्यांच्यासोबतचे होमगार्ड पाटील हे बदाम चौक या ठिकाणी पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी एक तरुण हा दुचाकीवरून संशयितरित्या फिरताना दिसला। त्यांनी त्या तरुणास थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुशांत प्रशांत कांबळे असं सांगितलं। त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने माहिती न देता आल्याने त्याच्यावर अधिकच संशय बळावला। त्याची दुचाकी गाडीची झडती घेतली असता गाडीच्या सीटखाली एक धारधार कोयता मिळून आलाय। त्यावेळी त्याच्याकडे चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील वाहन जप्त करण्यात आलंय। सदर आरोपीवर यापूर्वी सन 2016 मध्ये सांगली शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल आहे। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक विट्याचे युवा नेते राजू जानकर नारायण खरजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी त्यांचं स्वागत केले। राजू जानकर यांची युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि नारायण खरजे यांची प्रदेश सचिवपदी निवड केली असून दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांनी राजाराम बापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील तालुका अध्यक्ष विजयबापू पाटील यांनी जानकर आणि खरजे यांचे कारखानास कार्यस्थळावर स्वागत करून यथोचित सत्कार केलाय। यावेळी अवधूत कस्तुरे प्रवीण गावडे हँडबॉल प्रशिक्षक शशिकांत पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते। राजू जानकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। त्यांनी आम्हाला राज्य पातळीवर काम करण्याची संधी देऊन आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो येत्या 6 महिन्यात जोरदार काम करून सार्थक करून दाखवू। खरजे म्हणाले पूर्वी समाजाचे युवकांचे प्रश्न राहिले बाजूला, आमच्या नेत्यांची फक्त स्टंटबाजी सुरू होती, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब कुटुंबातील युवकांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करू। साहेबांनी आमच्यावर दिलेली जबाबदारी जीवाचे रान करून पार पाडू। मिरज तालुक्यातल्या कौलापूर येथे गोठ्यात बांधलेल्या 2 शेळ्या चोरट्यांनी दोऱ्या कापून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। सदर चोरीचा प्रकार 29 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या प्रकरणी शेतमजूर सायप्पा रामा यमगर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। चोरट्यांनी 7,000 रुपये किमतीच्या 2 शेळ्या चोरल्या आहेत। सायप्पा यमगर हे मूळचे कवठेमंका तालुक्यातील चोरीची येथील आहेत। सध्या ते शेतमजुरीसाठी कौलापूर येथे राहतात। 29 डिसेंबर रोजी यमगर यांना शेतातील कामे आटोपून रात्री जनावरांना वैरण घालून गोठ्याला 10 वाजण्याच्या सुमारास कुलूप लावून ते झोपी गेले। यावेळी अज्ञात चोरट्यांनी गोठ्यात दोऱ्याला बांधलेल्या 7,000 रुपये किमतीच्या 2 शेळ्या लंपास केल्या। यमगर हे रात्री 3 वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले होते। त्यांनी गोठ्यात पाहिले असता त्यांना जनावरे कमी दिसली। त्यांनी जनावरे मोजली असा 2 शेळ्या लंपास झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी दुसऱ्या दिवशी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली असता शेळ्या कुठेच मिळून आल्या नाहीत। त्यानंतर यमगर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली। पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत। सांगली महानगरपालिकेचे बदली कर्मचारी श्रीराम सासने आणि प्रभाग मुकादम नागेश मद्रासी यांनी नुकतंच माणुसकीचं दर्शन घडवलंय। अपघातात मरण पावलेल्या एका माकडाचा त्यांनी विधिवत अंत्यविधी करून आपली मानवता जपली आहे। प्रभाग क्रमांक 19 वांडलेसवाडी येथे रस्त्याकडेला गाडीला धडकून एक माकड मेलं होतं। यावेळी प्रभागातील बदली कर्मचारी श्रीराम सासने हे कामावरती जात होते। त्यांना ते माकड मेल्याचं समजताच त्यांनी मुकादम नागेश मद्रासी यांना बोलावून घेतलं। त्या दोघांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर ताटे यांना कळवलं असता त्यांनी वरिष्ठ निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्या संपर्क साधण्यासाठी सूचना केली। त्यानुसार पाटणकर यांच्या आदेशाने प्रभागातील निरीक्षक श्रीकांत मद्रासी नगरसेविका आणि प्रभाग समिती 2 सभापती अप्सरा वायदंडे यांनी आणि महापालिका कर्मचारी या सर्वांनी मिळून वांडलेसवाडी येथील हनुमान मंदिराच्या पिछाडीस त्या माकडाचे विधिवत अंत्यविधी केलाय। यावेळी महेंद्र वायदंडे कर्मचारी नितीन अवसरे विशाल कांबळे दादासो कांबळे विकी मुळके यांच्यासह त्या भागातील सर्व नागरिक उपस्थित होते। सदर विधी झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक पाटणकर आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी सासने आणि मद्रासे यांचं कौतुक करत या महापालिका कर्मचाऱ्यांचं काम अभिनंदनीय असल्याचं आवर्जून सांगितलं। बानूरगड येथे बहिर्जी नाईकांचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही वारंवार मागणी करतोय, पण राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपेचं सोंग घेतंय असा आरोप करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून आपण आपल्या आमदार निधीमधून बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळासाठी 50 लाखाचा निधी देत आहोत, तसेच पक्षातील इतर आमदार सुद्धा या पुण्यकार्यात सहभागी असणार आहेत अशी घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळाचं भव्य स्मारक करा अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकत्याच झालेल्या 2 दिवसीय हिवाळी अधिवेशन
निष्णात विधान परिषदेमध्ये केली होती. जगभरातल्या गुप्तहेर संघटनांचे आदर्श, शत्रूच्या छावणीत जाऊन माहिती काढणारे पराक्रमी गुप्तहेर, स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे महापराक्रमी बहिर्जी नाईक यांचं बानुरगड येथील समाधीस्थळ आजही दुर्लक्षित आहे. या समाधीचे आणि परिसराचे ऐतिहासिक महत्व ओळखून बहिर्जी नाईक यांचे भव्य दिव्य असे स्मारक बानुरगड येथे उभे करा अशी मागणी आपण विधान परिषदेमध्ये केली होती, परंतु राज्यातील सरकारचं त्याकडे लक्ष नाहीये. ही बाब आपण भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी आमदार निधीतून बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळासाठी 50 लाखाचा निधी द्या असा आदेश दिलाय. त्यानुसार आपण हा 50 लाख रुपयांचा निधी देत आहोत. यातून बानुरगडाचे आणि बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धाराची सुरुवात करणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. कोरोनाविरोधात भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हैदराबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून भारतीय बनावटीची लस तयार करण्यात आली आहे. देशभर भारत बायोटेकच्या माध्यमातून या लसीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीची इस्लामपूरमधील प्रकाश रुग्णालयामध्ये चाचणी सुरू झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 500 अधिक कर्मचाऱ्यांवर या लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. सकृत दर्शनी कोणताही त्रास झालेला नाही. आणखी 500 देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर प्रकाश रुग्णालयामध्ये सुरू आहे. कोरोनाविरोधात भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हैदराबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून भारतीय बनावटीची लस तयार करण्यात आली आहे. देशभर या लसीचा प्रयोग सुरू करण्यात आलाय. देशातील 26 अग्रगण्य रुग्णालयांची निवड यामध्ये करण्यात आली असून यामध्ये सांगलीच्या इस्लामपूर येथील प्रकाश रुग्णालय आणि संशोधन केंद्राची निवड करण्यात आली आहे. सुमारे 1000 लसींचा कोटा प्रकाश रुग्णालयाला देण्यात आलाय. शुक्रवारपासून प्रकाश रुग्णालयामध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची मोहीम सुरू झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात या लसी देण्यात येत आहेत. 2 दिवसात 500 लसी देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. 1 आठवड्यात या लसी देऊन त्यांच्या चाचणीचा अहवाल भारत बायोटेकला पाठवण्यात येणार आहे.